इंद्रायणी स्टडी सर्कल च्या माध्यमातून हा 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा पहिला व्हिडिओ आपण तयार करत आहोत. 10वीचे ऍडमिशन झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्लासेसचा ऑनलाईन जॉईन केलेला असेल. आपलं 12वीचा 5 ते 6 तासाचा ऑनलाईनचा प्रोग्राम ऑलरेडी चालू असतो. 10वीचा निकाल लागेपर्यंत आपण सुरू करायचं नाही असं ठरवलं होतं. त्या अनुषंगानं व्हॉट्सअपचा ग्रुप झाला केला आणि त्यावर आज आपण हा पहिला व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर एक सर्वसाधारणपणे 11वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा ऑनलाईन हा सेक्शन देत असताना एक प्रामुख्याने लक्षात ठेवा, 10वीच्या नंतर तुम्ही आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या 3 प्रवाहापैकी स्ट्रीमपैकी सायन्स या स्ट्रीमला प्रवेश घेतलेला आहे. कॉलेजचे ॲडमिशन्स जवळपास बऱ्याच जणांचे झालेले आहेत. तर पहिल्या सेक्शनमध्ये मी फक्त फरक आणि डिस्टिंग्विश सांगतोय. सायन्स घेत असताना आपल्याकडे एक प्रामुख्यानं काही भाग महत्त्वाचा असतो. एक असतं जनरल सायन्स, दुसरा भाग जो असतो हा असतो क्रॉप सायन्स, आणि तिसरा जो सेक्शन असतो तो असतो इलेक्ट्रॉनिक्स अथवा कॉम्प्युटर सायन्स. क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अथवा कॉम्प्युटर सायन्स साठी याला व्होकेशनल सब्जेक्ट्स असं म्हटलं जातं. तर आपल्याकडं सायन्समध्ये महत्त्वाचे असणारे जे विषय आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, शॉर्ट मध्ये आपण पी सी बी आणि एम असंही त्याला म्हणतो. हा 4 पासून तयार झालेला हे 4 विषय मराठीमध्ये ज्याला पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित असं म्हटलं जातं, हे 4 जनरल सायन्समध्ये असणारे महत्त्वाचे. आता मी शॉर्ट फॉर्मचा वापर करणार आहे. क्रॉप सायन्समध्ये यापैकी प्रामुख्यानं फक्त 3 विषय असतात, बाकी काय आहे आपण पाहूया. आणि इलेक्ट्रॉनिक्स अथवा कॉम्प्युटर यासाठी 3 पार्ट असतात. मग आता समोरासमोर हा भाग पाहिल्याच्या नंतर एक लक्षात येईल की हा बायो ग्रुप आहे, हा मॅथ ग्रुप आहे. सर्वसाधारणपणे त्याच्याविषयी आपण क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक्सवर वेगळा एक सेक्शन देणार आहे मी. आता सध्या आपण पाहूया 5वा सेक्शन जो असतो हा सेकंड लँग्वेज असतो आणि 6वा सेक्शन जो आहे हा कंपल्सरी इंग्लिश असतो. आता एक प्रामुख्याने तुम्ही जर हा भाग पाहिला तर 100 मार्क प्रत्येक विषयाला आहेत आणि त्या 100 पैकी जर आपण कॅल्क्युलेट केले तर हे जनरल 650. पण ज्या वेळेला एन्व्हायरमेंटल सायन्स याच्या विषयी काही जास्त बोलत नाही मी, पण हा भाग SL मध्ये तुम्हाला पाली, संस्कृत, मराठी आणि हिंदी या 4 द्वितीय भाषांपैकी एक घ्यावी. आता इथे आपण आल्याच्या नंतर इथे जनरल सायन्स मध्ये ज्यांचं मॅथ कमकुवत आहे अशांना मॅथ स्किप करता येतं, म्हणजे काढून टाकता येतं. आणि मॅथच्या ऐवजी त्या कॉलेजमध्ये कोणते विषय आहेत, मग काही याच्यामध्ये सायकोलॉजी, मानसशास्त्र आहे, सोशोलॉजी, समाजशास्त्र आहे, जिओलॉजी, भूगर्भशास्त्र आहे, म्हणजे मॅथचा पर्याय, मॅथ अवघड जातं पण आपल्याला जनरल सायन्स घ्यायचं असेल तर तो पर्याय असतो. आता हा 600 कोरम क्रॉप सायन्स मध्ये कसा कंप्लीट केला जातो. चौथा येतो क्रॉप सायन्स, हा क्रॉप सायन्स 200 मार्काचा आहे आणि 5वा येतो इंग्लिश. मग क्रॉप सायन्स घेण्यामाग कारण काय आहे तर बऱ्याच जणांचं मॅथ कमकुवत आहे, मग त्याच्यामध्ये काय करतात मॅथ पडतं म्हणून क्रॉप सायन्स घेतात. ऍक्च्युली मॅथ का घ्यावं आणि त्याचा उपयोग कसा याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूया. पण हा 200 मार्काचा भाग झाला आणि त्यामध्ये त्याला SL पण घ्यायची गरज नाही, म्हणून क्रॉपवाल्या विद्यार्थ्याला तसं पाहिलं तर मेडिकलला जाण्यासाठी थोडं सोपं वाटावं व्हावं म्हणून हा ग्रुप देण्यात आलेला होता. पण आपल्याकडे 50-60% मार्क पडले तरी बरेच जण क्रॉप सायन्स घेत असतात. हा क्रॉप सायन्सचा पार्ट.
आता इथे काय झालं, इथे चौथ्या पार्टला आला इलेक्ट्रॉनिक्स अथवा कॉम्प्युटर आणि हा देखील 200 मार्काचा आहे आणि पाचवा जो आहे हा इंग्लिश। मग निश्चितच तिकडे बायोलॉजी सोबत एसएल कटलं, हा एक प्रामुख्याने महत्त्वाचा पार्ट। मग आता हे तीन सेक्शन्स तुमच्या समोर आहेत। क्रॉप सायन्सला हा भर देत असताना हे जे 200 मार्काचं डिव्हायडेशन आहे यामध्ये 120 मार्काचं प्रॅक्टिकल आणि 80 मार्काची थिअरी आहे। आणि क्रॉप सायन्स हा विषय कसा आहे की पीकशास्त्र, खरीप, रब्बी आणि ह्या वेगवेगळ्या पिकांविषयीची माहिती, म्हणजे आधीच विषय सोपा तो 80 मार्काला आणि 120 मार्काचं प्रॅक्टिकल असल्या कारणानं सहज मार्क वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो। पण त्याच्यावरती मी दुसरं एक लेक्चर घेईन। जुन्या काळामध्ये ॲग्रिकल्चरला 20% मार्क बोर्डाच्या मार्कामध्ये वाढायचे आणि त्या विद्यार्थ्याला सहजपणे ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेता यायचं, म्हणून क्रॉप सायन्स हा भाग तिथे होता। पण आता नीट, जेई आणि सीईटी शिवाय आपल्याला पर्यायच उरलेला नाही, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया। आणि इकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि याच्यामध्ये काय आहे, 100 मार्काला थिअरी आणि 100 मार्काला प्रॅक्टिकल, हा दोघांमधला फरक आहे। हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा एक प्रामुख्याने महत्त्वाचा ग्रुप आहे। हा मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून हा ग्रुप आहे। आणि हा जो दुसरा सेक्शन आहे हा प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं तर जनरल सायन्स म्हणजे वेगवेगळ्या, जनरल म्हणजे सामान्य, सर्व दिशेला आपल्याला जाता येईल अशा पद्धतीचा सर्व समावेशक भाग जो आहे हा इथे दिलेला आहे। तुम्हाला सायन्स मधले ह्या तीन पैकी तुम्ही ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्हाला या तीन विषय, ह्या तीन पर्यायापैकी एक निवडावा लागतो अथवा तुम्ही निवडलेला असेल। पण त्याच्यामध्ये विश्लेषण करत असताना आपण काय काय आहे आज आपण याचा अभ्यास केला। आता बेसिकली आपण हा भाग दाखवत असताना लक्षात घ्यायचं की क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनरल यामध्ये काही ज्या बेसिक गोष्टी आल्या त्यामध्ये आला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ। हा सायन्सचा मेन फंडामेंटल विषय, फंडामेंटल सब्जेक्ट्स जे आहेत याविषयी, तर आपण क्लासेसच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जे सुरुवात करत असताना आज पहिले तुम्ही 11वी सायन्समध्ये जिथे आलेला आहात तिथे इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं आहे की 11वी सायन्स म्हणजे नेमकं काय असतं। आता मी पहिल्या ह्याच्या सेशनप्रमाणे तुम्ही हा 10+2 या पॅटर्नमध्ये आहात, 10 तुमचे कम्प्लीट झालेत, पहिली ते 10वीचा हा सिलेबस तुमचा कम्प्लीट झालेला आहे आणि +2 पॅटर्नमध्ये तुम्ही 11वी आणि 12वी हे तुम्हाला एक सलग करावयाचे 2 वर्ष आहे, ठीक आहे। कोरोनाच्या या संकटामुळं आपण ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन सुरुवात केलेली आहे, पण प्रामुख्याने 25% सिलेबस अभ्यासक्रम देखील तुमचा त्या भागामध्ये कमी झालेला आहे। तर हे इंट्रोडक्शन जे आहे, सायन्स म्हणजे काय आणि त्या सायन्सचा असणारा स्पष्टीकरणाचा भाग कसा आहे, जनरल सायन्स, क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे कोणासाठी आहे, इथे असणारा भाग, आता 12वीच्या नंतर काय पार्ट आहे याच्याविषयी आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार। एक साधारणपणे तुम्हाला मी 2-3 लेक्चर इंट्रोडक्शनचे देणार आणि मग आपण या विषयाबद्दलची माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत। आता आपण आजच्या सेक्शनमध्ये इथे थांबूया आणि मग आपण पुढच्या सेक्शनमध्ये याचा वापर ॲग्रिकल्चर असो, बायोटेक्नॉलॉजी असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, या स्ट्रीम विषयीचा आपला दुसरा सेक्शन असेल। म्हणजे तुम्ही अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याच्या पूर्वी हा काय असतो याविषयी तुम्हाला समजलं पाहिजे। आजच्या याच्यामध्ये आपण इथे